राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभराच्या महत्त्वाच्या झटपट आणि ठळक बातम्या। शेतकरी मित्रांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी, बाजार समित्यांमध्ये बंद करोडोंची उलाढाल ठप्प। उमरणे बाजार समितीमध्ये आवारा शुकशुकाट, तर मनमाड बाजार समितीमध्ये टमाट्याचे बाजे बालाचे मात्र लिलाव सुरू। उडदाची आवक घटली, सोयाबीनची मात्र वाढली। दरातही घसरण सुरूच, तर हमी भाव खरेदी केंद्र सुरू करण्याची शेतकऱ्यांची मागणी। वाशिमच्या बाजारामध्ये सीताफळांची आवक वाढली, अनेकांची पसंती, तर ओढा नागतर इथून आयात, ग्रामीण भागातून विक्री सुरू। खाद्यतेलाचा भडका, बजेट कोलमडले तर महिनाभरामध्ये 40 ते 50 रुपयांना वाढ। पोलीस बंदोबस्तमध्ये शेतकऱ्यांना फवारणी पंपांचं वितरण, कृषी विभागाची फजिती, पंप घेण्यासाठी शेतकऱ्यांची उडाली झुंबड। पिके आताशी गेले आणि पंचनामे अपूर्णच, मदत मिळणार कधी? मालेगाव तालुक्यातील सप्टेंबर अखेर अतिपावसाने 40,000 हेक्टरला तडाखा। जिल्ह्यामध्ये बाजार समितीमधील 25 कोटींची आर्थिक उलाढाल ठप्प झाली। मलकापूर वगळता अन्य बाजार समित्यांमध्ये बंद शेतकऱ्यांना बसलाय फटका। सिंचन योजनेचे थकीत, 7 कोटी रुपयांचं अनुदान शेतकऱ्यांना द्या, निर्भय बनव जन आंदोलनाची मागणी। बहुतांशी बाजार समित्या बंद असल्यामुळे कोल्हापुरामध्ये कामकाज सुरू, पणन मंत्र्यांचा निषेध, दिवसभरामध्ये 11,000 क्विंटलची आवक। यंदा महामंडळाची धान खरेदी 15 लाख क्विंटलवर जाणार, दिवाळीनंतर हंगाम सुरू होणार, तर बोनसमुळे वाढला शेतकऱ्यांचा कल। आरमोरूमध्ये 188 तर कुरोड खेड्यामध्ये 300 हेक्टरवर यंदा भुईमुगाचा पेरा वाढला। यंदा क्षेत्र वाढले, रब्बीसाठी पसंती, तर बियाणे पेरणीचे काम अंतिम टप्प्यात आले। शेतकरी संघटनेचा बेमुद्द ठिय्या आंदोलन, यंदा अतिवृष्टीमुळे उडीद, सोयाबीन आणि मूग, कपाशी व संत्रा, केळी, लिंबू या पिकांचे आतोनात नुकसान झालेले आहेत, तर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक विम्याद्वारे नुकसान भरपाई मिळाली म्हणून अंजनगाव तालुका शेतकरी संघटनेच्या 4 दिवसापासून कृषी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू आहे। लाडक्या बहिणीसाठी महिन्याला 68.32 कोटी रुपये, तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना 7 हप्त्यामध्ये वितरण। अनुदानासाठी 7,000 शेतकऱ्यांची मिळेना समती, तर कापूस सोयाबीन उत्पादकांमध्ये अर्थसहाय्य। विधानसभेच्या मतदानासाठी आणखीन 40 केंद्रांची वाढ झाली, तर तयारी निवडणुकीची, 6 मतदारसंघामध्ये 20 लाखावर झाले मतदार। लातूरची बाजार समिती बंद, 10 कोटींची उलाढाल ठप्प। सोमवारी शुकशुकाट, बाजार समितीमध्ये सहकारी संघाचा संप। मळी यंत्रणेद्वारे सोयाबीन काढणीला वेग, तर परतूर तालुक्यातील आंबा, तोरण, ठोंबरे, टाकळी, सातोना ठिकाणी पावसाने उघडपीप दिल्यामुळे शेतकऱ्यांना सोयाबीन पिकांची सोंगणी करून तत्काळ मळणी यंत्राद्वारे अशा प्रकारे सोयाबीन काढून घेण्यास सुरुवात केलेली आहे। पीएम किसानचे खाते अपडेट, शेतकऱ्यांचे बँक खाते होते मात्र साफ, फेक कॉल मेसेज, शेतकऱ्यांना दक्षता बाळगण्याचं सायबर पोलिसांचं आवाहन। स्वाभिमानी संघटनेचं विमा कंपनीच्या कार्यालयामध्ये मुक्काम ठोको आंदोलन। आंबा, द्राक्ष आणि केळी उत्पादक शेतकऱ्यांचा आंबिया बहार, 2023 विमा मंजूर झालेला असताना देखील फळपीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यासाठी विमा कंपनी टाळाटाळ करत असल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने HDFC एअरगो कंपनी विम्याच्या जालना कार्यालयामध्ये मुक्काम ठोको आंदोलन करण्यात आलं। ई पीक पाहणीतून पोलीस पाटलांना वगळण्यात यावे, ओढा नागनाथ तालुका संघटनेने दिलं तहसीलदाराला विविध मागण्याचं निवेदन। 9 लाख बहिणीच्या खात्यामध्ये प्रत्येकी 7,500 रुपये जमा, तर पालकमंत्री अब्दुल सत्तार यांची माहिती। लाडक्या बहिणीसाठी निधी, मात्र आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना वारेवर। जिल्ह्यातील 40 शेतकरी कुटुंब शासकीय मदतीपासून वंचित, मदत देण्याची केली शेतकऱ्यांना मागणी। अतिवृष्टीच्या मदतीपासून वंचित ठेवणे हा गलतपणा, खासदार नंगे साष्टीकरांचा मोठा आरोप। अतिवृष्टीने सर्वाधिक नुकसान झालेल्या असताना केवळ शासनाच्या गालथान कारणाभावामुळेच या जिल्हा मदतीपासून वंचित राहिलेला आहे। येथील शेतकऱ्यांना अतिवृष्टीची मदत मिळवून देण्यासाठी वेळ प्रसंगी तीव्र लढा उभा करू, असा इशारा खासदार गणेश नाशिकर यांना दिला। लाडकीबाईन पीएम किसान योजनेचे पैसे काढण्यासाठी सर्वच बँकांमध्ये गर्दीच गर्दी, शेतकरी महिला तटकळले, तर ग्रामीण भागातील बँक कर्मचाऱ्यांची उडाली धांदल। कर्जमाफी शेतकऱ्यांच्या याद्या जाहीर झाल्या, तर कर्जमाफी शेतकऱ्यांच्या याद्या जाहीर होता, शेतकऱ्यांना मिळणार आता लाभ। योजनेचे पार्श्वभूमी महाराष्ट्र सरकारने नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना सुरू केलेली आहे। या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना 50,000 रुपयांचं अनुदान दिले जाणार आहेत। या उपक्रमासाठी राज्य सरकारने 2,350 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून यामुळे राज्यातील सुमारे 20 लाख शेतकऱ्यांना लाभ होणार आहे। पीक नुकसानीचे अनुदान आठवड्याभरातच शेतकऱ्यांच्या खात्यावर येणार,
तालुक्यातील सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीने तालुक्यातील 37,216 हेक्टर क्षेत्र बाधित झालेले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली होती. मोफत वीज योजनेची अंमलबजावणी सुरू झाली तर नगरच्या पहिल्याच बिलाचे माजी मंत्री कर्डिले यांच्या हस्ते अनावरण झाले. राज्य शासनाने सुरू केलेला मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झालेली असून नगर तालुक्यातील शेतकऱ्यांना आलेला 0 रुपयांच्या पहिल्या बिलाचं अनावरण माजी मंत्री व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन शिवजीराव कर्डिले यांच्या हस्ते झाले. लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण वचनपूर्ती मेळाव्यामध्ये गवई. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी केलं आश्वस्त. मराठवाड्याचा दुष्काळ हा भूतकाळ होईल देवेंद्र फडणवीस यांची माहिती. तर आम्हाला विसरू नका अजित पवार यांना मतदारसंख्येला आव्हान. नुकसानाचा प्रस्ताव शासन दरबारी अडकला. मदतीचा पेच वाढला तर सततच्या पावसाने कापूस सोयाबीनचं नुकसान. जिल्हा प्रशासनाने पाठवला प्रस्ताव. हस्तपोखरी परिसरातील शेतींचे पंचनामे होईनात. विमा कंपनीचे कर्मचारी फिरकलेच नाही शेतकऱ्यांचा आरोप. आंबड तालुक्यातील हस्तपोखरी परिसरामध्ये 15 दिवसापासून पावसाने थैमान घातलेले होते. या पावसामुळे परिसरातील शेती पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे. या ठिकाणी तातडीने पंचनामे करून शासनाकडे पंचनामे सादर करणे गरजेचे असताना देखील शासनाकडून अद्यापही नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करण्यात आलेले नाहीत. यामुळे शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त करण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील 11 केंद्रावर होणार हमी भावाने शेतीमालाची खरेदी. ऑनलाईन नोंदणी सुरू होणार. पुढील वर्षी 12 जानेवारीपर्यंत सोयाबीन खरेदी राहणार. लाडक्या बहिणीला दिले आता बळीराजाला 15 कोटी रुपये कधी देणार. सूक्ष्म सिंचन योजना तर 3,500 शेतकऱ्यांना वर्षभरापासून मिळणार अनुदान. 51,566 शेतकऱ्यांना 18.14 कोटी रुपयांचं अनुदान. कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा तर संयुक्त खातेदार प्रतीक्षेमध्ये. विमा कंपनीने अगोदर नाकारले कान टोचता 1,25,00,000 शेतकऱ्यांना 103 कोटी रुपये. सूचनेची पूर्ण पाडताळणी करून मंजुरी. कोणत्याही कारण न देताच नाकारले होते अर्ज. 4,15,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 170 कोटी रुपये जमा. दसरा दिवाळी शेतकऱ्यांची गोड. नवरात्रीच्या पूर्वसंध्येलाच मिळाले अर्थसहाय्य. 93,000 शेतकऱ्यांना 585 कोटी रुपये. 97,00,000 रुपयांचं पीक कर्ज वाटप. सरासरी 44.80% तर जिल्हा बँकेकडून सर्वाधिक 84% वाटप. पीक विमा कंपनीकडे तक्रार होईना मदत कशी मिळणार. सिरसोली परिसरातील पावसामुळे खरीप पिकांचं नुकसान. शेतकरी हैराण. अतिवृष्टी बाधितांसाठी लागणारा 812 कोटी रुपयांचं अनुदान. सप्टेंबरच्या पहिल्याच आठवड्यामध्ये 3 दिवसामध्ये 62 मंडळामध्ये अतिवृष्टी झाली होती. नांदेड जिल्ह्यातील झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतींचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. 62 महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी नोंद झाली होती. यामध्ये शेतीपीक जमिनीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल आला असून तब्बल 5,96,517 क्षेत्र बाधित झालेले आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अनुदान वाटपासाठी जिल्हा प्रशासनामध्ये तब्बल 812.38 कोटी रुपयांचा निधी अपेक्षित झालेला आहे. वर्षाला 436 रुपये भरा आणि 2,00,000 विमा कवच मिळवा. जीवन ज्योती विमा योजनेतून वारसांना मिळते अर्थसहाय्य. खरीप पीक विम्याचा मार्ग अखेर मोकळा झाला. शेतकऱ्यांना मिळणार 523 कोटी रुपये. 4,00,000 लाभार्थी. शासनाने भरली रक्कम तर आठवडाभरामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे येणार. खरीप हंगाम 2023 ज्या शेतकऱ्यांना पंतप्रधान खरीप पीक विमा काढलेला आहे अशा शेतकऱ्यांना लवकरच नुकसान भरपाईची रक्कम मिळणार आहेत. जळगाव जिल्ह्यातील 3,87,000 शेतकऱ्यांच्या खात्यावर आठवड्याभरामध्ये 523 कोटी रुपयांचं नुकसान पडणार आहे. यामुळे राज्य शासनाने आपल्याकडील हिश्श्याची रक्कम विमा कंपनीला भरली असल्याने नुकसान भरपाई मिळवण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला. अतिवृष्टीमुळे नुकसान 5,00,000 शेतकऱ्यांसाठी 548 कोटी रुपये. शासनाने निधीला दिले मंजुरी तर 4,00,000 हेक्टरवरील नुकसान. 3,39,000 शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी 4,000 रुपये जमा. पीएम किसान सन्मान निधी नम शेतकरी योजनेचे हप्त्याचं वितरण. बुलढाणा जिल्ह्यातील पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 18वा हप्ता राज्य शासनाच्या नम शेतकरी महासन्मान योजनेअंतर्गत 5 हप्त्याचं वितरण करण्यात आलेलं आहे. त्यानुसार जिल्ह्यातील 3,39,397 लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये प्रत्येकी 4,000 रुपये जमा झालेले आहेत.